आता मी तुम्हाला सांगणार आहे की माझं यूट्यूबचं पेमेंट किती आलं व किती महिन्याच्या नंतर आलं, माझं चॅनल मॉनिटाईज कसं झालं व किती महिन्याच्या नंतर झालं. नमस्कार, मी कविता, तुमच्या सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल आजचा व्हिडिओ कशावरती असणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ झालेला आहे तो तुम्हा सर्वांमुळे झालेला आहे, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे झालेला आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे झालेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे झालेला आहे. आज माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि मला खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे. मी शब्दात नाही तुम्हाला सांगू शकत की मला किती आनंद झालेला आहे. आणि मला रोज मी एकदम बिंदास बोलते व्हिडिओमध्ये, पण आज एकदम माझं मन असं भरून आलं आहे. मी काय बोलू आणि काय नको बोलू असं मला झालंय नुसतं. या व्हिडिओची किंवा आजच्या दिवसाची मी जशी वाट बघत होती, तसेच माझ्या गोड ताई आणि माझे गोड दादा जे मला रोज बघतायत माझे व्हिडिओ आणि मला खूप सपोर्ट करतायत, ते सुद्धा आजच्या दिवसाची वाट बघत होते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की माझं यूट्यूबचं पेमेंट किती आलं, कसं आलं व किती महिन्याच्या नंतर आलं, माझं चॅनल मॉनिटाईज कसं झालं व किती महिन्याच्या नंतर झालं आणि मला कोणकोणत्या अडचणी आल्या यूट्यूब चॅनल चालू केल्याच्या नंतर. तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या ताईचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर मंडळी, आज मला एवढा आनंद झालेला आहे ना की मी त्या शब्दात तुम्हाला नाही सांगू शकत. आणि हे जे माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही आज आनंद पाहत आहे त्याचं श्रेय सगळं तुम्हाला जात आहे, माझ्या फॅमिली मेंबरला जात आहे. कारण की तुम्ही जर मला सपोर्ट केलं नसतं, तुम्ही जर माझ्या व्हिडिओज पाहिल्या नसत्या, तर कदाचित हा व्हिडिओ माझा आज शूटसुद्धा झाला नसता आणि तुमच्यापर्यंत पोचलासुद्धा नसतं. तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आणि असंच प्रेम असा सपोर्ट तुमचा माझ्यावरती राहू द्यात, माझ्या व्हिडिओवरती राहू द्यात. तर चला आता मी सुरुवात करते इथून व्हिडिओला आपल्या. तर मंडळी, जेव्हा आपण आपलं यूट्यूब चॅनल चालू करतो तेव्हा आपल्या फॅमिलीचा आपल्याला सपोर्ट असणं फार गरजेचं असतं. कारण की आपल्या फॅमिलीच्या सपोर्टशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत आणि आपल्यामध्ये हिंमतसुद्धा येणार नाही की आपण व्हिडिओ वगैरे बनवायचे. कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला बाहेर जावंच लागतं. कारण की रोज आपण घरामध्येच व्हिडिओ जर दाखवलेत आपल्या फॅमिली मेंबर्सला तर तेसुद्धा कंटाळून जातात व्हिडिओ पाहायला, म्हणून त्यांना नवनवीन काहीतरी वेगवेगळे कंटेंट द्यावे लागतात. दुसऱ्या ताईंचे ब्लॉग बघायचे टी व्हीवरती आणि मला फार आवडायचे, ते फार आवडायचे. आणि मला पण असं म्हणजे वाटायचं की मी पण करू शकते का हे काही, पण मनामध्ये एक भीती होती की माझ्याने हे होईल की नाही होईल. पण तुम्हाला एक खरं सांगू, मी जेव्हा माझं यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा मला मोबाईल कसा पकडायचा, व्हिडिओ कसे शूट करायचे, कसं बोलायचं मला काहीच येत नव्हतं. सुरुवातीपासून जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर बऱ्याचशा जणांना माहिती पडलं असेल मी जे व्हिडिओ शूट करते त्याच्यामध्ये भरपूर असे मी बदलसुद्धा केलेले आहेत. आणि जसं जसं आपण ज्या क्षेत्रामध्ये पडतो तसं तसं आपल्याला त्या क्षेत्राबद्दल माहिती पडतं, त्या कामाबद्दल माहिती पडतंच. माझ्या गोड ताईंना मी एवढंच सांगेन की तुम्हाला जर घरामध्ये भरपूर असा रिकामा वेळ मिळत असेल ना तर तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल आपलं चालू करू शकता आणि स्वतःच्या पायावरती आपण उभे राहू शकतो. यूट्यूब हे आपण एक पैसे कमावण्याचं साधन न बघता आपण तिथे आपला मन रमवण्यासाठी किंवा आपला आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्याला आवड म्हणून आपण त्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. जेव्हा आपण आपली आवड जोपासतो तेव्हा सगळं काही पुढे होऊन जातं व्यवस्थित. आज आपलं चॅनल चालू करून एक वर्ष झालेलं आहे. मला माझं यूट्यूबचं पेमेंट 2 महिन्याआधीच आलं असतं, पण काही चुकांमुळे माझं यूट्यूबचं पेमेंट हे मला 2 महिने लेट झालेलं आहे. तर आपण कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा काहीतरी नवीन करतो तेव्हा आपल्याला त्या क्षेत्राची काही माहिती नसते एवढी, पण हळूहळू सगळी माहिती होऊन जाते. आणि मी जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा माझ्या सासरच्या मंडळींची मला भरपूर सपोर्ट आहे. आत्ता पण मी व्हिडिओ टाकले ना की माझ्या आत्या सासूंचे, त्यांच्या मिस्टरांचे, त्यांच्या मुलींचे, त्यांच्या सुनांचे मला कॉल येतात की तू आज याच्यावरती व्हिडिओ टाकला, आम्हाला जाम आवडला, आम्हाला कधी ही रेसिपी बनवून देणार किंवा आम्हाला कधी घेणार, सगळं असं बोलतात रोज. आणि आपण जेव्हा पुढे जात असतो ना काहीतरी नवीन करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो आणि आपण थोडं पुढे जातो ना तेव्हा आपले पाय खेचणारे आपलीच माणसं असतात, लांबचे नसतात, आपलीच माणसं असतात. तसंच मलासुद्धा झालं, अडचणी आल्या, मला यूट्यूबकडून काहीच अडचणी आल्या नाही, अडचणी आल्या त्या माझ्या माणसांकडून झाल्या. मला खूप मला असे टोमणे वगैरे मारले, खूप असं म्हणजे काय काय शब्द बोलले, खूप हसले वगैरे, तर ते सुद्धा चांगलंच असतं आपल्यासाठी. जेव्हा आपल्याला कोणीतरी असं टोचतं ना तेव्हाच आपण पुढे कसं जाऊ ते बघतो. जोपर्यंत आपल्याला अडचणी येत नाही तोपर्यंत आपण पुढे जाण्याचा मार्ग शोधत नाही.
सहजासहजी मला सगळ्यांनी सपोर्ट केलं असतं तर मला सुद्धा एवढं काही वाटलं नसतं व्हिडिओ शूट करायला, किंवा व्हिडिओ शूट करण्यापासून तर व्हिडिओ एडिट करण्यापर्यंत व पब्लिक करण्यापर्यंत आणि आपल्या व्ह्यूवरचा आपल्याला सपोर्ट किती भेटतो आहे जे त्रास आहे ना ते मला समजलं नसतं. आज जे यूट्यूबवरती आपले व्हिडिओ टाकतात त्यांना माहिती आहे व्हिडिओ बनवणं आणि व्हिडिओ शूट करून ते आपल्या फॅमिली मेंबरपर्यंत पोचवणं किती कठीण आहे. तर असं तो वेगळाच मुद्दा झाला. ज्या कोणत्या ताईंना किंवा ज्या कोणत्या दादांना जर यूट्यूब चॅनल खोलायचं असेल तर त्यांच्या घरच्या पूर्ण फॅमिलीने त्यांना मदत केली पाहिजेत, त्यांना सपोर्ट केलं पाहिजेत आणि त्यांना छान छान अशी प्रेरणा दिली पाहिजे. कारण की आपल्या फॅमिली मेंबरशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि मनामध्ये एक ती भीती असते की नको मी हे कंटेंट दाखवलं किंवा मी इथे जाऊन व्हिडिओ शूट केला किंवा व्हिडिओमध्ये मी जर असं काही दाखवलं तर आपल्या घरातले माणसं काय बोलतील. पण माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलांनी मला भरपूर असं समजावलं, कारण चॅनल आपलं बंद करायचं पण ठरवलेलं. मला फॅमिली मेंबरकडून भरपूर असं प्रेम भेटत होतं पण माझ्या काही माणसांमुळे मला असं वाटत होतं की मी चॅनल माझं बंद करू का. पण त्यावेळेला माझ्या दोन बहिणी आणि माझे मुलं, माझे मिस्टर आणि माझ्या गावातली, ज्या मी कोपर गावामध्ये राहते ना, त्या कोपर गावातल्या माझ्या पूर्ण ताईंनी मला एवढा सपोर्ट केला ना, पूर्ण गावकऱ्यांनी मला सपोर्ट केला आहे. कारण की मी जेव्हा गावात जाते ना तेव्हा मला कविता पाटील ब्लॉग या नावाने ओळखतात. खरं शपथ सांगते मी, लहानांपासून तर वयस्कर मंडळींपर्यंत मी गावात जेव्हा जाते ना काही सामान वगैरे खरेदी करायला कशासाठी तरी गेली ना, तरी मला आपल्या चॅनलच्या याने मला चिडवतात किंवा चॅनलच्या याच्याने मला ओळख देतात. कविता पाटील ब्लॉग कसे आहेत, मस्त आहेत ना, व्हिडिओ बनवला की नाही, व्हिडिओ टाकला की नाही, आज काय बनवलं, आज काय केलं. तर असं सपोर्ट केलं ना तर माणसाला मनाच्या आतून असा रूप येतो काम करायला. पण चला आता असं, आज जे मला हसले, ज्यांनी मला टोमणे मारले आणि ज्यांनी माझे पाय खेचायचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी आज व्हिडिओ हा. तर बघा, मी काही चॅनलवरती काही फालतू व्हिडिओ टाकत नव्हते, मी काही लोकांपर्यंत काही वाईट विचार पोचवत नव्हते किंवा मी असं काही वेगळं दाखवत नव्हते की जे मी करायला नाही पाहिजे म्हणून. तर आज जे मी केलं आणि त्या कामाचं मला आज फळ मिळालं. तुम्ही माझ्या ओळखीचे नाही आहेत, नात्यातले नाही आहेत, गोत्यातले नाही आहेत, पण तुम्ही तुमचा वेळ काढून, तुम्ही तुमची कामं बाजूला ठेवून माझा 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघता आणि मला त्या व्हिडिओवरती छान छान असे कमेंट करता. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, तुम्ही मला भरभरून प्रेम देत आहेत. आता मी तुम्हाला सांगते माझं चॅनल किती महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं व कसं झालं. तर यूट्यूबचा नियम आहे की आपण जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल चालू करतो तेव्हा आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम आपल्याला कम्प्लीट करावा लागतो. काही काही लोकांचा खूप लवकर होतो तो टप्पा पार, पण काही काही लोकांना खूप म्हणजे वेळ लागतो. जसं की मला 7 महिन्याचा कालावधी लागला 4000 तासांचा वॉच टाईम कम्प्लीट करायला व 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट करायला. तर माझा 7 महिन्यांमध्ये हे 2 टप्पे पार पडलेले होते आणि त्याच्यानंतर यूट्यूबने आपलं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी टाकलेलं होतं. यूट्यूब जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज करतो तेव्हा भरपूर असं चेक करतो आपलं चॅनल, आपण ज्या व्हिडिओमध्ये कोणते कंटेंट दाखवलेत ते आपण कोणाचे कॉपी तर नाही केले, कोणाचे चोरून तर आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेले नाहीत व्हिडिओ, किंवा आपण कोणाला पैसे वगैरे देऊन तर आपल्या चॅनलचं वॉच टाईम वाढवलेलं नाही आहेत, किंवा भरपूर अशा काही त्यांच्या गोष्टी असतात की ते चेक करतात. ते चेक झाल्याच्या नंतर तेव्हाच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, जसं की माझं 7 महिन्यामध्ये झालं. चॅनल जेव्हा आपलं मॉनिटाईज होतं तेव्हा आपल्याला ॲडसेस अकाउंटमधून एक पिन येते, ती पिन आपल्याला ॲड्रेस आपलं बँक अकाउंट ते सगळं आपल्याला तिथे टाकावं लागतं आणि तेव्हा ती आपल्याला ॲडसेस अकाउंटमधून जी पिन येते ती आपल्याला पूर्ण भरून यूट्यूबकडे पाठवावी लागते. जेव्हा ती आपण यूट्यूबकडे पाठवतो तेव्हाच आपले जे आपण व्हिडिओ टाकतो त्याच्यावरती आपल्याला अर्निंग चालू होते, पैसे चालू होतात आणि ते आपल्याला डॉलरमध्ये पैसे येतात, डॉलरमध्ये पैसे आपले जमा होतात. आणि ते यूट्यूबकडून ॲडसेस अकाउंटची पिन येणं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या चॅनलसाठी. कारण ॲडसेस अकाउंटमधून जे आपल्याला पिन आली नाही तर आपण कितीही जरी मेहनत केली तरी त्या मेहनतीचं आपल्याला काही फळ मिळणार नाही. म्हणून जर आपलं यूट्यूबकडून ॲडसेस अकाउंट पिन जर आली नसेल लवकर तर आपण थोडं चेक करत राहायचं किंवा त्यांना ईमेल करत राहायचं. तर असं मी जेव्हा उज्जैनला गेलेलं ना तेव्हाच माझं ॲडसेस अकाउंटमधून पिन मला आलेली होती, तर ती मी भरून वगैरे पाठवली. त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओवरती अर्निंग व्हायला सुरुवात झाली. आणि यूट्यूबचा तिसरा एक टप्पा असतो जो म्हणजे 100 डॉलर आपल्याला कम्प्लीट करावे लागतात.
जोपर्यंत आपले $100 कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत यूट्यूब आपल्या अकाउंटवरती पैसे पाठवत नाही, म्हणजे आपला पेमेंट पाठवत नाही. तर आता माझे $100 जास्त पैसे झालेले आहेत म्हणून यूट्यूबने मला पेमेंट पाठवलेलं आहे. आणि हे सगळं झालेलं आहे ते तुमच्या सर्वांमुळे झालेलं आहे, कारण की तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिलेत नसते, तुम्ही जर मला छान सपोर्ट केलंत नसतात, तर कदाचित माझे डॉलर काय माझे पैसे पण झाले नसते. आणि अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला कोणी निगेटिव्ह कमेंट करत असेल किंवा कोणी निगेटिव्ह बोलत असेल किंवा आपले जर कोण पाय खेचत असेल, आपल्याला कोण टोमणे मारत असेल, जे असतात ते आपलीच असतात, परकी नसतात. परक्यांना सगळं माहिती असतं की आपण जे दाखवतोय, आपण जे करतोय चॅनलवरती ते चांगलं दाखवतोय. जर आपण वाईट दाखवलं असतं आपल्या व्हिडिओवरती, आपल्या चॅनलवरती जर आपण वाईट व्हिडिओ टाकले असते, काही घाणेरडे व्हिडिओ टाकले असते, तर आपले व्हिडिओ कोणी पाहिलेच नसते किंवा आपल्याला घाणघाण कमेंट आले असते. आज जे तुम्ही मला छान छान कमेंट करताय आणि तुम्ही मला सजेशनसुद्धा देताय की ताई तू असं कर, ताई तू तसं कर, आणि थोडं जरी माझे एक दिवस जरी व्हिडिओ नाही पडली तर तुमच्या लगेच कमेंट येतात, ताई तू काल व्हिडिओ का नाही टाकले, आम्ही वाट बघत होतो. कोणाला वेळ आहे हो कोणासाठी वाट बघायला एवढी? तुम्ही तर माझे कोणच नाही, तुम्ही माझ्या ओळखीचे पण नाही, तुम्ही माझ्या नात्यातले पण नाही आहेत, काहीच नाही आहेत, तरी पण किती हा प्रेम व्हिडिओ पाहण्यासाठी. तर म्हणून ज्यांना कोणाला असं वाटतं की किंवा यूट्यूब एका महिलेने जर चालू केलं, आता मी माझ्यावरूनच सांगते, मी यूट्यूब चालू केलं म्हणजे मी काय वाईट काम केलं का? नाही, मला माहिती ना मी काय करते ते. आणि सोनू पण आला बघा सांगायला, जर मी वाईट काम करत असते, ओ बाबू थांब आपण बोलू आता फॅमिली मेंबरशी, वा बाबा माझ्या पोरीला पण आनंद झाले बघा. तर मी जर असं काही वाईट केलं असतं तर माझ्या मुलांनी माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केलं असतं का? माझ्या माझी जी मुलं आज दोन एवढी मोठी झालेली आहेत, त्यांनी मला सपोर्ट केलं असतं का? त्यांनी मला चॅनल मुलात खोलूनच नसतं दिलं. आज जे चॅनल मी जे चालू केलं ना ते माझ्या मुलांच्या मुलंच केलं आहे मी, त्यांनीच चॅनल ओपन केलं आहे आणि त्यांनीच मला ही कल्पना सुचवली आणि त्यांनीच मला सांगितलं की तू हे कर म्हणून. त्यांना काय वेळ लागलाय का? असं असतं, कारण की आज माझ्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे. तर मी असं हे वाईट वगैरे काही बोलत नाही आज, कारण की कधीपासून मी तुम्हाला बडबड 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 नाही केली, मी फक्त तुम्हाला यूट्यूबबद्दल माहिती सांगितली. तर माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे, ते म्हणजे मी गोदरेजचा 3-स्टार फ्रीज घेऊ शकते एवढं आलेलं आहे. तर हे सगळं झालेलं आहे तुमच्या सगळ्यांमुळे, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि हे जे माझं पहिलं पेमेंट येण्याचं जे श्रेय आहे ना, ते सगळं माझ्या यूट्यूब फॅमिलीलाच आहे, कारण की तुम्ही जर तुमचा वेळ काढून जर मला पाहिलं नसतं, माझे व्हिडिओ पाहिले नसतात, तर हे शक्य नसतं झालं. तर थँक्यू सो मच, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि असाच प्रेम, असा सपोर्ट, असेच आशीर्वाद तुमच्या माझ्या पाठीशी राहू द्यात. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, जी मी तुम्हाला काही यूट्यूबबद्दल माहिती दिली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. एक शेअर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या कोणत्या माझ्या ताईंना यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्यात आणि त्यांनासुद्धा याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल एवढीच आशा करते मी. तर चला उद्या भेटू आपण छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.